ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी गृहमंत्री अमित शहांना खुलं आव्हान दिलंय. जर मतदारांच्या यादीत 30,000 रोहिंग्यांची नावं असतील तर मग अमित शहा काय करतायत? मतदार यादीत 30 ते 40,000 रोहिंग्यांची नावं कशी काय नोंदवली गेली हे पाहणं अमित शहा यांचं काम नाही का असे सवाल ओवेसी यांनी उपस्थित केलेत. जर भारतीय जनता पक्ष खरंच प्रामाणिक असेल तर त्यानं मंगळवारी संध्याकाळपर्यंत अशी 1,000 नावं दाखवावी असं आव्हान देखील ओवेसींनी दिलेलं आहे. ओवेसी सोमवारी हैदराबादमधील एका जनसभेला संबोधित करत होते. अरे 30,000 अगर रोहिंग्या है तो अमित शाह क्या कर रहे? अमित शाह सो रहे? होम मिनिस्टर है ना, उनका काम है देखना 30-40,000 रोहिंग्या के नाम कैसा है. इलेक्ट्रोल लिस्ट क्या अहमद बलाला अपने दफ्तर में बनाई? बल्दिया में इलेक्ट्रोल लिस्ट हम बनाते. अरे 40,000 अगर है बीजेपी वालों, तुम ईमानदार हो तो कल शाम तक 1,000 नाम बताओ रोहिंग्या के. पुढच्या बातमीकडे. बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहानी लव्ह जिहाद बद्दल आपलं मत व्यक्त केलंय. प्रेम आणि जिहाद या दोन गोष्टी एकत्र चालू शकत नाहीत. एकमेकांशी आपुलकीनं आणि प्रेमानं वागावं, त्याचं राजकीय भांडवल करू नये. निवडणुकीआधी काही लोक राजकीय फायदा उठवण्यासाठी मुद्दे उपस्थित करत असल्याचंही नुसरत जहा यांनी म्हटलंय. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारनं लव्ह जिहाद सोबतच सामूहिक धर्मांतरणाविरोधात देखील कडक कायदा करण्याची तयारी केलेली आहे. सामूहिक धर्मांतरण प्रकरणातील आरोपींना दंड देण्याचीही तयारी या मसुद्यात करण्यात आली आहे. असे कायदे फक्त भाजप शासित राज्यातच होऊ शकतात असंही नुसरत जहांनी म्हटलंय. You know, I have already mentioned before that love is very personal. और जिहाद और लव जो है ना, ये साथ में जाता नहीं है. You know, just before elections, people come up with certain topics like this. ऐसे देखना, इलेक्शन के पहले ये सब होता है. प्यार और जिहाद का ये कोई कॉम्बिनेशन ही नहीं हुआ. लव इज एक्सट्रीमली पर्सनल. एंड यू नो, इन बंगाल अंडर द लीडरशिप ऑफ आवर ऑनरेबल CM, ऑल द यूथ टुडे हैज नेवर ever segregated or differentiated on the base of caste, creed, religions and sex. It has never been done.